नमस्कार, मी सलाम सर, SRUM हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जत. इयत्ता 10वीच्या भूगोल या पाठ्यपुस्तकामधील 5वे प्रकरण नैसर्गिक वनस्पती व प्राणीजीवन या विषयामध्ये आज आपण भारतातील नैसर्गिक वनस्पती या घटकाकडे आपण घटकाची माहिती या ठिकाणी पाहूया. तर भारतातील जे काही नैसर्गिक वनस्पती आहेत, या वनस्पतीचा जर आपण विचार केला तर आपल्याला पुढील प्रमाणे त्याचा अभ्यास करता येईल. या ठिकाणी हा जो आपल्याला नकाशा दिसतो आहे, तर त्या नकाशाच्या आधारे हा नकाशा जो आहे तो भारतातील प्रमुख वनप्रकार या शीर्षकाचा आणि उपशीर्षकाचा हा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वनप्रकार आहेत, या वनप्रकाराची सूची या ठिकाणी दाखवलेली आहे आणि त्या सूचीतील विशिष्ट प्रकारचे जे रंग आहेत त्या रंगानुसार या ठिकाणी या आराखड्यामध्ये त्याचं रेखाटन केलेलं आहे. आणि या नकाशाच्या माध्यमातून काही प्रश्न आपल्याला विचारले आहेत. जसे पहिला प्रश्न आहे की हिमाच्छादित प्रदेशात कोणती वने आढळतात, त्याच्यानंतर किनारपट्टीवर समुद्राकाठची कोणत्या किनारपट्टीवर समुद्राकाठची वने प्रामुख्याने आहेत, त्याच्यानंतर कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश व्यापलेला आहे व का. पुढील प्रश्न आहेत काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात व का. हे चार जे प्रश्न आहेत, या चारही प्रश्नांची जी काही उत्तरं आहेत हे आपल्याला या प्रमुख वनप्रकाराचं म्हणजे भारतीय वनस्पतीच्या प्रमुख वनप्रकाराचं आपण जेव्हा भौगोलिक स्पष्टीकरण पाहू तेव्हा या प्रश्नाची उत्तर आपल्याला तर मिळतेच. शिवाय जर आपण थोडक्या प्रमाणात म्हणजे विचार जर केला तर हिमाच्छादित प्रदेशात कोणती वने आढळतात हे जर विचार आपण या ठिकाणी विचार केला तर साहजिकच आपण हिमालयीन वने याकडे आपलं निर्देशन होईल. परंतु केवळ हीच वनस्पती या ठिकाणी आढळत नसून तर त्या ठिकाणची जी काही प्राकृतिक रचना आहे त्या प्राकृतिक रचनेनुसार या ठिकाणची वनस्पती ही पानझडी, सदाहरित व काटेरी या तिन्ही वनांचा म्हणजे समावेश या ठिकाणच्या हिमालयीन पर्वतीय प्रदेशामध्ये होतो आहे. त्याचनंतर कोणत्या किनारपट्टीवर समुद्राकाठची वने दिसत आहेत या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं आहे तर पूर्व किनारपट्टी जी आहे त्या पूर्व किनारपट्टीवर आपल्याला जास्तीत जास्त समुद्राकाठची वने दिसून येईल. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश व्यापलेला आहे, तर हा जो रंग जर आपण पाहिला तर हा रंग भारताच्या सर्व ठिकाणी पसरलेला आहे तो म्हणजे पानझडी वनाचा. तर ती पानझडी वनस्पती आपल्या भारतामध्ये का, कारण जर आपण पाहिलं तर बहुतेक आपला भारत देश जो आहे तो उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये येतो आणि उष्णकटिबंधीय प्रदेशाचं जे काही त्या पानझडी वनस्पतीसाठी आवश्यक असणारे जे काही बाष्प आहे त्या बाष्पाचा वेग कमी होऊ नये म्हणून या ठिकाणी या वनस्पती पाने उन्हाळ्यामध्ये गाळतात आणि त्यामुळे नवीन पालवी त्याला फुटते. अशा प्रकारची जी पानझडी वनस्पती आहे त्या पानझडी वनस्पतीसाठी लागणारा जो काही पाऊस आहे म्हणजे पर्जन्यमान जे आहे ते सरासरी 1000 जे पर्जन्यमान आहे हे भारतामध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हा पानझडी जो वनांचा प्रदेश आहे तो भारताने व्यापलेला आहे. काटेरी पुढचा प्रश्न आहे बघा, काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात. काटेरी व झुडपी वने आपण जर पाहिलं तर हा जो राजस्थान आणि गुजरातचा जो प्रदेश आहे त्या भागामध्ये आणि हा जो द्वीपकल्पीय पठारामधील जो काही हा प्रदेश आहे तो या ठिकाणी का, तर या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी आहे आणि वनस्पतीच्या वाढीसाठी पावसाचीच गरज असते तर या ठिकाणी हे प्रमाण कमी असल्यामुळे या भागामध्ये अशा प्रकारची काटेरी व झुडपी वनस्पती आपल्याला दिसून येईल. तर ह्या प्रश्नाचा उलगडा तर आणखी पुढे होईलच, शिवाय या नकाशाच्या माध्यमातून ही प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आहेत. आता पाहूया आपण भारतातील जे प्रमुख वनप्रकार आहेत त्यापैकी एका वनप्रकाराचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. तर पाहूया भारतातील वनप्रकार, यामध्ये पहिल्यांदा पाहूया आपण सदाहरित वने. सदाहरित वने म्हणजे काय, जी नेहमी सदा हिरवी असतात, हरित असतात, अशा प्रकारच्या वनांना आपण सदाहरित वने असे
म्हणतो. मग त्यांची वनक्षेत्र कोणतं, त्यांना पाऊस किती पाहिजे, त्यांचे वैशिष्ट्य काय, गुणवैशिष्ट्य काय, कोणत्या वनस्पतीचा समावेश सदाहरित वनस्पतीमध्ये होतो आहे, या सर्वांची माहिती आपण टप्प्याटप्प्याने घेऊया. जसं वनक्षेत्र, भारतातील वनक्षेत्र कोणतं, तर ज्या ठिकाणी 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि भरपूर सूर्यप्रकाश आहे अशा प्रकारचं असेल, तर त्या ठिकाणी हे सदाहरित वने आपल्याला दिसून येतील. आता बघा, हा जो प्रदेश आहे हा सदाहरित वनांचा या ठिकाणी आपल्याला दिसेल. या भागामध्ये 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, म्हणजे ज्या ज्या भागामध्ये प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस आहे, किंवा आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी कोणत्या प्रकारचा प्रतिरोध पडतो, परंतु या ठिकाणी वनांचंच प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी सदाहरित वने या भागामध्ये पाऊस तेवढा पडतो आणि म्हणून सदाहरित वने या भागामध्ये आपल्याला दिसून येईल. भारतामध्ये सूर्यप्रकाश हा स्वच्छ आणि निरभ्र असा आहे, त्यामुळे सदाहरित वने आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने दिसून येईल. त्याच्यानंतर याची जर आपण वैशिष्ट्य पाहिली, तर या झाडाची जी काही पाने आहेत ही रुंद स्वरूपाची असतात, हिरवीगार असतात, शिवाय लाकूड कठीण, जड व टिकाऊ असतात. वनामध्ये वेलीचा आढळ असतो, त्यामुळे जास्तीत जास्त जैवविविधता जे आहेत त्या आपल्याला दिसून येतील. म्हणजे जसं बघा, याची उदाहरणे जर आपण पाहिली तर महोगनी, रबर, शिसो हे झाडं, हे वृक्ष आपल्याला या ठिकाणी सदाहरित वनस्पती म्हणून पाहायला मिळेल. आता बघा, ह्या चित्राकडे जर पाहिलं आपण, तर या ठिकाणी ही महोगनी आहेत, ही रबर आहेत, हे शिसवाचं झाड आहेत. तर या ज्या सदाहरित वनस्पती आहेत, या सदाहरित वनस्पतीवर अनेक प्रकारच्या जैवविविधता अवलंबून असतात. वेलीसारख्या ज्या काही वनस्पती, वेली ज्या आहेत त्या वेली या वनस्पतीवर अवलंबून असतात. शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे जे काही लाकूड आहेत, हे लाकूड व्यवसायासाठी देखील महत्त्वपूर्ण मानले गेलेले आहेत. तर अशा प्रकारची सदाहरित वनं आपल्याला भारतामध्ये या प्रदेशामध्ये पाहायला मिळतील. कोणता प्रदेश की जो आपण या ठिकाणी दाखवला आहे बघा, हे मी हायलाईट करून दाखवतो. या ठिकाणी अशा प्रकारचा जो पश्चिम घाटाचा प्रदेश असेल, किंवा या ठिकाणी शिवालिक पर्वतीय प्रदेशाचा जो भाग आहे, अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे, तो या भागांमध्ये अशा प्रकारचे आपल्याला जैवविविधता दिसून येईल. तर त्याच्यानंतर आपण पुढील वन प्रकार पाहूया, तो म्हणजे दुसरा पानझडी वनांचा प्रदेश, पानझडी वने. आता पानझडी वनं ही कुठे कुठे आहेत हे देखील आपल्याला सदाहरित वनाप्रमाणे पाहूया आपण. तर पानझडी वनाचं क्षेत्र ज्या भागामध्ये 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर पाऊस पडतो, त्या भागामध्ये हे पानझडी वनं आपल्याला दिसतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं आहे की भारतामध्ये साधारणपणे 1000 ही म्हणजे सरासरी वार्षिक पर्जन्यची, म्हणजे वार्षिक पर्जन्य जे आहे ते 1000 आहेत, आणि 1000 पासून 2000 मिलीमीटर ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी हे संपूर्ण जे क्षेत्र आहे हे पानझडी वनस्पतीचं आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारचं या भारतामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र जे आहे ते पानझडी वनांनी व्यापलेलं आहेत. मग याची वैशिष्ट्य कोणती आहेत, तर उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून ही वनस्पती आपली पानं खाली गाळतात. त्यामुळे या ठिकाणी काय होतं की त्याला नवीन पुनरुज्जीवन मिळण्यासाठी नवीन पालवी ही फुटत असते, ही त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला दिसेल. म्हणून यांची अशा प्रकारचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. यामध्ये उदाहरणार्थ साग, बांबू, वड, पिंपळ ही आपल्या परिचयाची असलेली वृक्ष आहेत. आपले शेजारी आपण साग, बांबू, वड, पिंपळ यासारखी जी काही वृक्ष आहेत ही वृक्ष पाहिलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान जर पाहिलं आपण, तर या वृक्षांची जी पानं आहेत ही पूर्णपणे गळलेली असतात आणि नंतर काही दिवसांमध्येच या नवीन पालवी जी आहेत ही या वृक्षांना आलेली आपल्याला दिसून येईल. जसं साग असेल, बांबू असेल, वड असेल, पिंपळ असेल, ह्या ज्या वनस्पती आहेत या वनस्पती आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी या पानझडी वनस्पतीची उदाहरण म्हणून सांगता येतील. पानझडी वनस्पती या आपल्या ज्या भागामध्ये आपण राहतो त्या भागामध्ये असल्याने त्या आपल्या परिचयाच्या आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर पुढील वनस्पती प्रकार आहे तो म्हणजे काटेरी व झुडपी वनस्पती. हा देखील भारतामधला एक महत्त्वाचा वनस्पतीचा प्रकाराचा वनप्रकार आहेत. तर काटेरी व झुडपी वनस्पती हा जो तिसरा प्रकार म्हणून आपण पाहूया, तर ह्या ठिकाणी ह्या नकाशामध्ये
कशा पद्धतीने दाखवलं आहे तर ते आपण पाहूया. या नकाशामध्ये बघा, काटेरी रंग, काटेरी वनस्पतीचा रंग या प्रकारे दाखवलेला आहे. तर हा जो रंग दिसतोय तो या ठिकाणी, इथून या ठिकाणी अशा प्रकारचा जो भाग आहे तो या ठिकाणी अशा द्वीपकल्पीय भागामध्ये, हे हा जो भाग आहे हा काटेरी वनस्पतीचा प्रदेश आहे. बघा हे द्या वनक्षेत्र कोणतं पाहिजे याला, तर दीर्घकाळ कोरडा उन्हाळा आणि 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस. म्हणजेच काय, तर ज्याला आपण पर्जन्य छायेचा जो प्रदेश म्हणतो, तो पर्जन्य छायेचा प्रदेश जिथं जिथं असेल त्या भागामध्ये काटेरी व झुडपी वनस्पती आपल्याला दिसेल. तर मग यांचं कारण कोणतं, मी मग सांगितलं तुम्हाला की मागच्या प्रकरणामध्ये आपण हवामान या प्रकरणामध्ये पाहिलं होतं की या भागा उन्हाळ्याचे राजस्थानच्या या भागामध्ये कोणत्याही प्रकारे अडवणुकीचं साधन किंवा भूरूप नसल्यामुळे या ठिकाणी पाऊस हा अत्यल्प पडतो. गुजरात असेल, राजस्थान असेल, या भागामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे तस या ठिकाणी दीर्घकाळ असा उन्हाळा आपल्याला दिसून येतो. शिवाय पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळे किंवा पावसाचं प्रमाण हे 500 मिलीमीटरपेक्षा कमी असल्यामुळे या भागामध्ये. तर दुसरं म्हणजे हा जो भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील जो भाग आहे ज्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो, या भागामध्ये देखील अशा प्रकारची काटेरी वनस्पती आपल्याला झुडपी वनस्पती दिसून येईल. जसं या ठिकाणी आपल्या सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूरचा जो प्रदेश आहे तो या ठिकाणी पर्जन्य छायेच्या क्षेत्राखाली येतो आहे. त्याच्यानंतर या वनस्पतीची वैशिष्ट्य कोणती, तर वनस्पतीच्या वाढीसाठी पर्जन्याची गरज असते. आता ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाणच कमी असेल तर त्या ठिकाणी वनस्पतीची वाढ ही पूर्णपणे खुंटणार आहे, आणि म्हणून त्या वनस्पतीच्या पानांचा जो आकार आहे हा अगदीच लहान असतो. जसं डाळिंबाचं एखादी झाड असेल तर त्या आपल्या बघा, जसं सांगली, सातारा, सोलापूरच्या आटपाडी भागामध्ये डाळिंबाची बागायत आहेत, तर त्या डाळिंबाच्या बागामध्ये लहान लहान पानांची वनस्पती आपल्याला दिसून येईल, डाळिंबाचं झाड हे एक उदाहरण म्हणून. तर प्रामुख्याने कोणकोणती आपल्याला उदाहरणं या ठिकाणी सांगता येईल, जसं खैर असेल, बाबोळी असेल, खेजडी असेल, कोरफड असेल, घायपात असेल, ही या वनस्पतीची उदाहरणं आपल्याला सांगता येईल. आता हे बघा, खैर, बाबोळी असेल, हे खेजडी असेल, कोरफड असेल, घायपात असेल, हे जे वृक्ष आहेत हे किंवा हे ज्या वनस्पती आहेत, या वनस्पती या ठिकाणी कमी पावसाच्या ठिकाणी काटेरी झुडपं असलेल्या वनस्पती चे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्याच पद्धतीने पुढील वनस्पती प्रकार आपण पाहूया, ते म्हणजे की समुद्राकाठची वनं. समुद्राकाठची वनं, आता समुद्राकाठची जी वनं आहेत आपल्या भारताच्या दोन्ही बाजूला, म्हणजे पूर्व पश्चिम आणि पूर्व ह्या दोन्ही बाजूला समुद्र हा विखुर आहेत, एकीकडे अरबी समुद्र, दुसरीकडे बंगालचा उपसागर. तर या समुद्राकाठाला विशेषतः पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टीलाच आपल्याला जास्तीत जास्त समुद्राकाठची वनं ही दिसून येतात. मग याची वैशिष्ट्य वनक्षेत्र कोणतं आहे, तर किनाऱ्यालगत असलेला जो काही दलदलीचा भाग आहे, हा दलदलीचा जो भाग आहे त्या भागामध्ये क्षारयुक्त मृदा, म्हणजे दलदलीच्या भागामध्ये काय होतं की पाणी ही जमिनीच्या आतमध्ये मुरलेलं जातं, मुरल्यामुळे मग त्या भागामध्ये जर काही सूर्यप्रकाश तीव्र स्वरूपाचा पडला असेल तर त्यामुळे केशाकर्षणाची प्रक्रिया होऊन क्षार, जमिनीतील क्षार हे वर येतात आणि पूर्णपणे जी मृदा आहे हे काय होते, क्षारपड होते. आणि त्यामुळे अशा या क्षारपड जमिनीमध्ये आणि ज्या भागामध्ये दमट हवामान आहे, म्हणजे समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये दमट हवामान असतं, अशा खाड्यांच्या व खाजनांच्या भागामध्ये अशा प्रकारचं वनक्षेत्र आपल्याला दिसून येईल. तर मग याची वैशिष्ट्य कोणती आहे, तर बघा या वनस्पतीचे जे लाकूड आहेत हे तेलकट स्वरूपाचे आणि हलके व टिकाऊ अशा प्रकारचे आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारच्या गुणधर्माने किंवा अशा प्रकारच्या वैशिष्ट्यांनी ही वनस्पती आपल्याला पाहायला मिळेल. याची उदाहरणं सुंदरी, खारफुटी, म्हणजे सुंदरीमध्ये जसं भारताचं हे काही जे सुंदरबन आहेत, या सुंदरबनमध्ये आढळणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत त्यांना, त्या ठिकाणी सुंदरी ही वनस्पती आढळते, म्हणून त्यांना त्या परिसराला सुंदरबन असं नाव आलेलं आहे. तर खारफुटीमध्ये ज्या इतर भागामध्ये खारफुटीचे काही वृक्षाचे प्रकार आहेत, जसं कांदळ असेल, तिवर असेल, यासारख्या वनस्पती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर त्या समुद्राकाठच्या वने म्हणून ओळखली जातात. जसं या ठिकाणी बघा, हे
सुंदरी वनस्पती आणि ही सुंदरी वनस्पती आणि ही कांदळे जे आपण खारफुटी जी म्हणतो त्या वनस्पती आपल्याला या ठिकाणी दिसतील. तर या वनस्पतीमुळे जे समुद्र जो आहे ते समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या लाटा या ठिकाणी आपल्याला या ज्या वनस्पतीच्या मुळ्या आहेत या मुळ्या समुद्राच्या लाटा रोखून धरतात. तर अशा प्रकारे हे समुद्रकाठची वनं. त्यानंतर पुढील एक महत्त्वाचा जो वनस्पती प्रकार आहे तो म्हणजे हिमालयीन वन. हिमालयीन वनामध्ये आपण पाहूया की कोणकोणत्या प्रकारची वनं या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. हिमालयातील वनं म्हटल्यानंतर आपल्याला सहज लक्ष येतं की हा जो उत्तरेकडला हिमालयीन आणि पर्वतीय प्रदेश जो आहे त्या पर्वतीय प्रदेशाचा या ठिकाणी समावेश होतो आहे. तर यामध्ये वनक्षेत्र कोणतं? बरोबर की हिमालय आणि पर्वतरांगांचा प्रदेश. परंतु यामध्ये पर्वतरांग म्हणजे केवळ एकच नव्हे तर या ठिकाणी तीन तीन प्रकारच्या पर्वतरांगा आहेत. तर त्यामध्ये हिमालयाच्या दक्षिणेकडील भागापासून तर उत्तरेकडील भागापर्यंत ज्या पर्वतरांगा आहेत त्यांची उंची जी आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आढळणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत या वनस्पती या हिमालयातील जे भूरूप आहेत त्या भूरूपाच्या उंचीनुसार त्यांचे प्रकार हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसून येईल. म्हणजे याचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर या ठिकाणी फक्त साल हे जे वृक्ष आहेत हे वृक्ष जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते. परंतु बाकीचे जे काही वृक्ष आहेत हे वृक्ष मात्र पर्वतरांगेचं जे काही उंची आहेत त्या उंचीनुसार त्या त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसून येतील. मग कोणकोणत्या प्रकारचे आहे बघा. अति उंच प्रदेश असेल तर त्या ठिकाणी हंगामी व फुलझाडे जे आहेत हंगामी फुलझाडे जे आहेत त्याची वनं आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजे कुठे तर जो आपला हिमाद्री पर्वत आहे त्या हिमाद्री पर्वतामध्ये अशा प्रकारची वनं दिसतील. त्याच्यानंतर मध्यम उंच असलेल्या प्रदेशामध्ये पाईन असेल फर असेल देवदार असेल ही सूचीपर्ण वनं जी आहेत ही सूचीपर्ण वने आपल्याला या मध्यम उंचीच्या पर्वतीय पर्वतरांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर पायथ्यालगतचा प्रदेश म्हणजे कोणता? शिवालिक टेकड्याचा भाग. शिवालिक टेकडीच्या भागामध्ये मात्र ह्या तिन्ही प्रकारच्या म्हणजे फुलझाडे असेल देवदार पाईन पर सूचीपर्णी ही ज्या वनस्पती यासारख्या सूचीपर्णी ज्या वनस्पती आहे किंवा वन आहेत हे आणि शिवाय साल. हे साल वनस्पती तर आहेतच शिवाय सर्व प्रकारच्या जे काही मिश्रवने आहेत ही मिश्रवने या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. मिश्रवनामध्ये आपण पानझडी वन त्याचनंतर मग अशी सांगितल्याप्रमाणे पानझडी असेल सदाहरित असेल काटेरी असेल ह्या सर्व प्रकारच्या वनांसह साल ही वन प्रकार म्हणजे वन या ठिकाणी आपल्याला हिमालयातील वनांमध्ये आपल्याला सांगता येतील. तर अशा प्रकारे भारतीय वनप्रकारामध्ये आपण एकंदरीत जे काही पाच वनप्रकार पाहिले त्या पाच वनप्रकारामधील हा हिमालयातील वन प्रकार हा महत्त्वाचा होता. तर अशा प्रकारे हा वनप्रकार आपण भारतीय वनप्रकार या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तर आशा आहे की सर्वांनी या हा व्हिडिओ सर्वांना हा आवडला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.